राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि भाजपचे विवेक कोल्हे यांनी एकाच गाडीतून प्रवास केलाय, हा एक चर्चेचा विषय बनलाय. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग काउन्सिलच्या पुण्यातील बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार उपस्थित होते. या बैठकीनंतर शरद पवार आणि विवेक कोल्हे या दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केलाय. विधान परिषदेच्या निवडणुकीतील पराभवानंतर विवेक कोल्हे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्यात. दरम्यान भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती मिळती आहे. तर आता शरद पवार आणि विवेक कोल्हे यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने राजकीय चर्चेला उधाण आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.